नामदार शंकरराव गडाख यांच्या संपर्क कार्यालयात वाचन कट्टा सुरू। वाचनामुळे विचार व ज्ञानवृद्धीत मोठी भर, पोलीस निरीक्षक विजय करे। नेवासा येथील नामदार शंकरराव गडाख यांच्या संपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख व प्रशांत भाऊ गडाख यांच्याकडून प्रेरणा घेऊन शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या वाचन कट्ट्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते करण्यात आले। वाचनामुळे लिखाणातील विश्लेषण कौशल्य वाढीस लागते, त्याचबरोबर विचार व ज्ञानातही मोठी वृद्धी होते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी झालेल्या उद्घाटन प्रसंगी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, मार्केट कमिटीचे संचालक राजाराम फोपसे, जनसेवक पोपटराव जिरे, सुनील धाईजे, सुधीर बोरकर, पंकज जेधे, सतीश चुत्तर, नामदार गडाख यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव, अन्सार शेख, उमाकांत जमादार, नितीन ढवळे, संतोष राजगिरी उपस्थित होते। आदरणीय गडाख साहेबांनी जी संस्कृती घालून दिली, त्या संस्कृतीच्या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये आत्ता साहेबांनी सांगितलं आणि सुधीर भाऊंनी सांगितलं की बा नेवासा तालुका हा वाचन संस्कृती निश्चित प्रशांत भाऊची कार्य आणि आदरणीय साहेबांनी जे विचार दिले त्याबद्दल तुम्ही जे हा उपक्रम चालू केला त्याला मी मुळा उद्योग समूहाच्या वतीनं शुभेच्छा देतो। या ठिकाणी नामदार साहेबांच्या ऑफिसला जो वाचन कट्टा म्हणून जे एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, वाचनामुळे माणसाची विश्लेषणाची जे कौशल्य आहे, स्किल आहे, जे वाढतं, त्याला प्रत्येक बातमीचं विश्लेषण करून या बातमीचं विश्लेषण करून योग्य काय अयोग्य काय ते त्याला ठरवता येतं आणि त्याला ते एक स्किल येतं। अतिशय चांगला उपक्रम आहे, येणाऱ्या प्रत्येक जे अभ्यागत आहेत त्यांना त्यांचा वेळ जावा म्हणूनच नाही पण त्यांच्या विचारामध्ये चांगली वृद्धी होईल, त्यांना ज्ञान मिळेल, अशा प्रकारे हा नवीन उपक्रम आहे। वेगवेगळ्या लेखकांचे, विचारवंतांचे विचार असलेले पुस्तकं, याने दैनिक वर्तमानपत्रे, त्यांना एक सर्व भागात काय घडत आहे याबाबतची माहिती मिळेल। अतिशय चांगला उपक्रम आहे, माझ्या शुभेच्छा आहेत, धन्यवाद। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, महाराष्ट्र न्यूज 10, नेवासा।